हाय, चला आज आपण बघा काय बनवणार आहोत। तर आज आपण बर्गर बनवणार आहोत आणि सँडविच, ब्रेड सँडविच बनवणार आहोत। तर बघा साहित्य काय काय आहे त्यासाठी घेतलेलं। हे बघा, ही टिक्की आहे बर्गरसाठी, बटर आहे, चीज आहे, चीज स्लाइड आहेत। हे बघा, हे चीज आहे, हे बर्गर पाव आहे, टोमॅटो बटाटा उकळून घेतलेला आहे, बाकी त्यासाठी हे सर्व सॉस घेतलेले आहेत त्याला लावण्यासाठी। इकडे सॅलड आहे, हे सर्व टोमॅटो सॉस, बाकी हे सर्व सॉस आहेत, ब्रेड आहे। तर चला आता आपण सुरुवात करूया बर्गर बनवायला। आता हे जे पाव आहेत बर्गरचे, त्याला बटर लावून घेतलेला आहे। आता आपण पिरी पिरी जो सॉस आहे तो लावून घेत आहोत। बघा, हा बघा, हा सॉस आहे। बघा, आपण टिक्की पण तळून घेतलेली आहे। दुसरं गार्लिक मेयोनीज लावत आहोत। वरच्या पावाला पण आपण मेयोनीज लावून घेतलेलं आहे। हे मेयोनीज आहे, बघा। आता टिक्की पण ठेवलेली आहे, सलाड पण टाकलेला आहे आपण। सलाड हे तयार करून ठेवलेलं होतं, चीज पण, चीज स्लाइड पण ठेवलेला आहे। आता आपण त्याच्यावर पाव ठेवलेला आहे, बघा। आता आपण याच्यावर हा पाव ठेवलेला आहे। तर आता आपल्याला हा गरम करायचा आहे, गरम करून घ्यायचा आहे तव्यावरती। तर बघा, आता अशा प्रकारे आपण बाकीचे सर्व बर्गर तयार करणार आहोत। अशा पद्धतीने आपण हे जे बर्गर आहे हे गरम करून घेत आहोत, आणि टिक्की पण आपण घरी आणूनच तळून घेतलेली होती। बाकी तर सर्व मी दाखवलेलेच आहे तुम्हाला। तर बघा, अशा पद्धतीने आपण हे गरम करून घेत आहोत। 5 ते 7 मिनिटांमध्ये आपलं तयार होणार आहे। बघा, आता आपण हे ब्रेड घेतलेलं आहे, आता आपल्याला सँडविच बनवायचे आहे। तर त्यासाठी इथे सर्व हे मेयोनीज एकत्र करून घेतलेलं आहे। मेयोनीजचे प्रकार मी तुम्हाला मग दाखवलेलेच आहे। आणि हे बटाटा, हा शिजवलेला बटाटा आहे, आणि टोमॅटो ह्याचे काप करून घेतलेले आहे। काकडी मला मिळाली नाही, तर मी आता हे एवढंच तुम्हाला दाखवणार आहे। चला, आता आपण पहिल्यांदा याला बटर लावणार आहे। आधी दोन्ही ब्रेडला मी बटर लावून घेणार आहे। याच्यामध्ये पुदिना सुद्धा आहे, हा पुदिना सॉस पण आहे। चला, आता आपण हे जे सर्व मिक्स सॉस केलेलं आहे ते लावून घेत आहोत ब्रेडला। त्याच्यावरती टमाटर ठेवणार आहोत। आता बटाटे पण ठेवत आहोत। चला, आता आपण हे जे चीज क्यूब्स, क्यूब चीज आहे ते किसून घेत आहोत। हे स्लाइस चीज आहे, हे घेतलेले आहे। आता आपण ते टाकून त्याच्यावर टाकणार आहोत। बघा, स्लाइस चीज पण टाकलेलं आहे, ब्रेड पण आपण टाकून दिलेलं आहे। आता आपण अशाच प्रकारे दुसरं पण तुम्हाला मी दाखवते। आपण हे जे टोस्टर आहे याच्यामध्ये आपण सँडविच बेक करणार आहोत। हे बघा, दोन्ही ब्रेडला वरतून बटर लावून घेतलेलं आहे, पण आपण बघू शकता बघा अशा पद्धतीने आपण बर्गर आणि सँडविच तयार केलेले आहे। आणि त्याबरोबर आपण थम्सअप पण घेतलेला आहे। तर नक्की सांगा कसं झालं,
लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.